मिरजेत क्रीडांगणाच्या कामावरून भाजपचे माजी महापौर आणि उपमहापौर यांच्यात कामाच्या श्रेयवादातून लढाई सुरू झाली आहे. माजी महापौर संगीता खोत यांनी निकृष्ट काम असल्याच्या कारणावरून बंद पडलेलं काम उपमहापौर आनंदा देवमाने यांनी सुरू केलं. मिरजेतील छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या कामावरून भाजपच्या माजी महापौर आणि उपमहापौर यांच्यात कामाच्या श्रेयवादातून जुंपली आहे. माजी महापौर संगीता खोत यांनी महापौर गीता सुतार, प्रभाग 4 सभापती गायत्री कुल्लोळी यांना सोबत घेऊन बुधवारी कामाची पाहणी करून काम निकृष्ट दर्जाचं सुरू असल्यानं काम थांबवलं होतं. मात्र गुरुवारी सकाळी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच काम चांगले सुरू असून कामात कोणीही खो घालू नये असे सांगितले. यावरून मिरजेतील एकाच प्रभागातील भाजपाच्या माजी महापौर आणि उपमहापौर यांच्यात कामाच्या श्रेयवादातून जुंपले असल्याचं चित्र दिसत आहे. या क्रीडांगणाचं काम मी मंजूर केलं असल्याचं उपमहापौर आनंदा देवमाने यांनी सांगितले आहे. येथील शिवाजी स्टेडियमचं काम जे सांगली मिरज कुपवाड महापालिकेची 2018 भारतीय जनता पार्टीची एखादी सत्ता आली आणि आपल्या महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो 100 कोटी रुपयांचा निधी सांगली मिरज कुपवाडच्या सर्वांगीण विकासासाठी दिला होता त्यामधून ह्या शिवाजी स्टेडियमचं 3 कोटी 38 लाखाचं जे काम मंजूर आहे आणि ते सध्या स्थितीत तुम्ही बघता इथं काम सुरू आहे आणि जे काम सुरू आहे ते काम निकृष्ट दर्जाचं सुरू आहे. या ठिकाणी जे पूर्वीचं जुनी जी दगडी बांधकामाची भिंत आहे त्या ठिकाणी जे सील वतलं गेलेलं आहे ते पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं वतलं गेलेलं आहे. या ठिकाणी काम करत असताना हे चांगलं आणि मजबूत काम केलं पाहिजे. जर अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं जर काम केलं तर हे काम आम्ही चालू देणार नाही. मिरजकर हे काम मान्य करणार नाहीत आणि कोणतीही बिलं ह्या कॉन्ट्रॅक्टरांची निघणार नाहीत याची पूर्णपणे आम्ही दक्षता घेऊ. क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन आणि क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच्याकडून जो माझा सत्कार झाला उपमहापौर झाल्याबद्दल त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. या ठिकाणी फक्त मला ह्या आमच्या क्रिकेटच्या पोरांना माहिती असावी म्हणून मी आज तुम्हाला सांगतो की ह्या स्टेडियमकरता 3 कोटी 37 लाखाचं एस्टिमेट आपण ह्या ठिकाणी मंजूर केलं आहे. ते मंजूर करत असताना आमच्या प्रभागातील 3.5 कोटी जे रस्ते रद्द करून हे स्टेडियम मी घेतले, कारण ह्या स्टेडियमवर मी लहानाचं मोठं झालं आहे, खेळलो आहे फुटबॉल संघटना, मी इथं हे क्रिकेटसुद्धा खेळलेलं आहे आणि हे दोन्ही ग्राउंड फुटबॉल आणि क्रिकेट यासाठी उपयुक्त होणार आहे. कुणी त्याच्यात दुजाभाव मानायची काही गरज नाही आहे. दुसरी गोष्ट, ह्या इस्टिमेटची जी हे जे टेंडर इस्टिमेट जे काम चालू आहे, हे काम चालू असलेले जी टेंडर फाईल आहे, जे इस्टिमेट जे आयटम्स आहेत त्या आयटम्स बघण्यासाठी आपणाला सर्वत्र मोफत उपलब्ध करून देतो आहे. त्यासाठी मिरज महानगरपालिकेचं कार्यालय, सांगली महापालिकेचं कार्यालय आणि गोखले साहेब, समीर गोखले म्हणून आमचे हे आर्किटेक्चर आहे त्याच्यावर, ह्यांच्याकडेसुद्धा ती फाईल आहे. त्यानंतर मी एक तिची स्केच कॉपी तुमच्याकडे मी आणून देतो, ते काम बघा, इंजिनिअरना दाखवा. चांगल्या पद्धतीने चालू असेल तर त्याला कुठं खो घालू नका, जर वाईट पद्धतीने चालू असेल तर मला क्षणात सांगा, एका क्षणात ते काम बंद पडून दुरुस्त करून काम करून घ्यायचं माझ्याकडे ताकद आहे. मी सगळ्यांना मी माझी विनंती आहे या क्रिकेटच्या पोरांना की काम जर वाईट असेल तुम्ही तुमच्या इंजिनिअरकडनं तुम्ही मला दाखवा, मी त्या कॉन्ट्रॅक्टरला 2 मिनिटात बदलून करून घेतो, पण काम बंद पाडायचं नाही, काम बंद कोणी करायचं नाही अशी मी आपणास विनंती करतो.